कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हा बाबा. काय ग लीला, तू एजेने काय फोन पकडायला लावलं होतस? मदत करू शकतात ते, म्हणजे बाहेर असतील जे मोठे बिझनेसमॅन वगैरे, पण घरात माझा नवरा. ठीक आहे तुम्ही करा मूर्ती. हे काय झालं, तुझा फोन आला होता ना म्हणून मी तुला फोन केला. बाबा माझा फोन? हो बाबा, मी कुठे कॉल केला होता तुम्हाला? ते आधीचा कधीचा तरी मिस कॉल असेल, तो आता बघितला असेल. ठीक आहे बाबा, मी ठेवते आता. हॅलो, ड्रामा करतेस ना तू? मी मूर्ती बनवायला हवी म्हणून हे सगळं चाललंय तुझं. तुला मूर्ती बनवता येत नाही, तुला स्कल्पटिंग करता येत नाही, ही गोष्ट ऍक्सेप्ट कर लीला प्लीज. कळलं? आणि सगळं काय आहे, काय बेस आहे आणि काय चिखल करून ठेवलंय? ते म्हणजे मला काही ते जमत नव्हतं, तुम्हीच शिकवा ना मग मला. इजे हे बघ, हे पहिले जो चिखल केलायस ना तो सावर. हे स्कल्पटिंग करणं किंवा मूर्ती बनवणं एक एक कला आहे, इट नीड्स परफेक्शन. तू जाऊन ते कापड घेऊन ये जरा. ओके आंटी. एजे, थँक यू. माझ्या पार्टनरची मूर्ती बनवायला तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल. नाही, मी काय केलं नाही. तुम्ही नाही केलंय मग कोणी केलंय? मला तर काहीच येत नाही. मला माहित नाही. अच्छा अच्छा, बरं, तुम्ही काही केलं नाहीये. छा, म्हणजे हे वा पार्टनर, शेवटी तूच तुझी मूर्ती बनवायला घेतलीस. खरंच तुलाच शेवटी माझी दया आली रे बाबा. पण हा तर चमत्कार आहे. सगळ्यांना सांगायलाच हवं. आजी आजी, चमत्कार झालाय, चमत्कार. लीला लीला, प्लीज 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 प्लीज, अडवलं करू नकोस. ओके, पण तुम्ही नाही केलेत ना, म्हणजे चमत्कारच आहे. आजी, मीच केलंय. मला माहिती होत तुमच्यातली कला तुम्हाला असं गप्प बसू देणार नाही. ए जे, आपण गणपतीची पूजा का करतो? कारण तो कलेचा विद्येचा देवता आहे म्हणून. मग जर गणपती बाप्पांनी इतकी छान कला दिली आहे तुमच्या हातात, तर तुम्ही त्या कलेवर असा अन्याय का करताय? का नाही म्हणालात मूर्ती घडवायला? मला माहितीये का नाही म्हणालात. गणपती उत्सवामुळे, मूर्ती घडवल्यामुळे तुम्हाला अंतरातयांची खूप आठवण येते ना, आणि त्या आठवणीमुळेच तुम्ही मूर्ती बनवायला नाही म्हणताय. पण ए जे, तुमच्यातल्या कलेवर असा अन्याय करू नका ना.
म्हणजे मला काय वाटतंय बघा, तुम्ही हवं तर गणपतीची मूर्ती नका बनू, पण स्वतःला असं कलेपासून लांब ठेवू नका. माझ्या बाजूला बसा आणि काय हवं ते बनवा, काहीतरी वेगळंच. मग बघा तुम्हाला किती छान वाटेल, असं मोकळं झाल्यासारखं वाटेल. इथे आपण अस्वस्थ असलो ना की आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यात आपलं मन रमवायचं असतं, पण तुम्ही तर तेच करणं सोडून दिलं, म्हणून तुम्ही असे सतत अस्वस्थ असताय जी. माझ्यावर विश्वास ठेवा, ही तुमची कला आहे ना, तीच तुम्हाला अंतराताईंच्या आठवणीतून बाहेर यायला मदत करेल. बरं ठीक आहे, तुम्हाला पटत नाहीये ना माझं, ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण अंतराताईंनाच विचारूया. चला माझ्या बरोबर. अंतराताई, आता तुम्हीच सांगा यांना, आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीपासून स्वतःला असं रोखून ठेवणं बरोबर आहे का? हे हट्ट धरून बसलेत की मूर्ती बनवणार नाही, पण बनवायला हवी ना यांनी मूर्ती. बरं, ह्या दोन चिठ्ठ्या आहेत, एकावर हो लिहिलंय एकावर नाही. आता तुम्हीच सांगा एजेने काय करायला हवं ते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.